सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विभागामध्ये आज तब्बल 345 कोरोनाग्रस्तांची भर पडली. आज तपासणीसाठी एकूण 3622 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 3277 अहवाल निगेटिव्ह तर 345 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये 190 पुरुष तर 155 स्त्रियांचा समावेश आहे. तर आज तब्बल 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या आज 173 वरती आहे. त्यामुळे सोलापूर ग्रामीण विभागातील एकूण पॉझिटिव्ह असलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा 5902 वरती जाऊन पोहोचला. तर आस्थागायत मृत्यूचा आकडा 172 वरती आहे. आस्थागायत 3333 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर अद्यापही 2397 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे घाबरून न जाता प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.